कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. मी डॉक्टर लोखंडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय विटा. विटा शहर तसं निश्चितच सेन्सिटिव्ह आहे, कारण आपल्यातले विट्यातील बरेचसे जे व्यावसायिक आहेत ते ऑल ओव्हर इंडिया आहेत आणि त्याच्यामुळंसुद्धा आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आता ह्या करोना व्हायरसच्या इन्फेक्शनच्या संदर्भात आम्ही आपल्याला म्हणजे प्रांत साहेबांच्याबरोबर मीटिंग झालेली आहे, गटविकास अधिकाऱ्यांच्याबरोबर झालेली आहे, पंचायत समितीला तहसीलदार साहेबांच्याबरोबर झालेली आहे, शिवसाहेबांच्याबरोबर झालेली आहे, आमदार साहेबांच्याबरोबर झालेली आहे मीटिंग्स. तर ह्या संदर्भात आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रतिबंधक उपाययोजनेच्यासाठी करोना कॉर्नर हा सेपरेट OPD एरियामध्ये तयार केलेला आहे, की ज्याच्यामध्ये आमच्या ज्या ट्रेंड सिस्टर्स आहेत त्या करोनाच्या संदर्भात प्रतिबंधक काय कारवाई करायची, काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात सांगतायत, जनजागृती करायचं काम करतायत, आरोग्य शिक्षण त्यांना देत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परदेशातून आलेले ज्या व्यक्ती आलेले आहेत आणि जो देश करोना बाधित आहे अशा लोकांची आम्ही सेपरेट एक नोंद वही ठेवलेली आहे आणि त्या परदेशातून आलेल्या लोकांची लिस्ट काढून आत्ता सध्या आमच्याकडं 13 असे परदेशातील नागरिक आमच्या विट्यामध्ये आलेले आहेत आणि ते आमच्या निगाणीखाली आहेत. याचा अर्थ ते बाधित नव्हेत, ते परदेशातून आलेले आहेत आणि आपण त्यांच्यासाठी काय करतो आहोत तर त्यांना आपण त्यांच्याच घरी ठेवलेलं आहे, की जे त्यांना आपण म्हणतोय होम क्वारंटाईन. तर ह्याचा अर्थ असा की त्यांनी त्यांच्या घरामध्येच सेपरेट एका खोलीमध्ये राहून त्यांच्यासाठी सेपरेट टॉयलेट असेल आणि तिथं जाऊन आमचे आरोग्य कर्मचारी आणि आमचे डॉक्टर्स दिवसातून 3 ते 4 वेळा तिथं जात आहेत, त्यांना तपासतायत, त्यांची काय तक्रार आहे का, त्यांचे जे काही कंप्लेंट्स आहेत, मग ताप असेल, थंडी असेल, डोकेदुखी असेल, फिवर असेल, अशा प्रकारचे जे काही सिम्प्टम्स आहेत किंवा दम लागतो आहे का, हे आम्ही दररोज दिवसातून 3 वेळा त्यांना विचारतो आहोत आणि त्या अशा प्रकारे आम्ही आता त्यांचं म्हणजे तपासणी सुरू केलेली आहे. दुसरी गोष्ट ह्याच्याच बरोबर, आता सगळीकडं आपले बंद असल्यामुळं जे पुन्हा मुंबईचे जे आहेत विटेकर, तर ते सुद्धा इथे यायला लागलेले, तर त्याची सुद्धा आम्ही पोलीस डिपार्टमेंटकडून, त्यानंतर ST डेपो मॅनेजरांच्याकडून अशी आम्ही लिस्ट, प्रायव्हेट लक्झरी बसेस आहेत त्यांची लिस्ट काढलेली आहे आणि त्याची सेपरेट लिस्ट तयार करून आम्ही ती त्यांचा सुद्धा फॉलोअप घेत आहोत. त्याच्यामध्ये आम्हाला शिवसाहेबांचं सहकार्य आहे, शिवसाहेब नगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि त्याच्यावर आम्ही ते तो पण आम्ही वॉच ठेवतो आहे, त्यांना आम्ही जाऊन बघतो आहे किंवा त्यांना आम्ही सांगितले तुम्हाला जर काय त्रास झाला तर तुम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये या, आम्ही तुमची सर्व तपासणी करून घेऊ. दुसरी गोष्ट, OPD सुद्धा आम्ही सेपरेट खोकला, सर्दी, ताप ह्याचं सेपरेट रजिस्टर केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे आणि अशा प्रकारचे जे कोण आमच्याकडे आता मेडिकल ऑफिसर्स आहेत त्यांना आम्ही सेपरेट म्हणजे हे रेकॉर्ड मेंटेन करायला सांगितलेलं आहे. अगदी समजा आता एखादा सिरियस पेशंट आला तर आम्ही लगेच आयसोलेशन वॉर्डमध्ये जो आपला ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये ठेवून घेऊन प्राथमिक त्याला ट्रीटमेंट देऊन लगेच आम्ही इमिजिएट वी आर गोइंग टू रेफर दिस पेशंट टू द आयसोलेशन वॉर्ड सिव्हिल हॉस्पिटल सांगली. ॲम्ब्युलन्सच्या संदर्भात प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, मी, तालुका मेडिकल ऑफिसर या सगळ्यांनी नियोजन करून आमची एक आम्ही आता एक अशी एक स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे की विटा एरियामधील कुठलाही पेशंट जर आला तर तो लगेच 108 कळवल्यानंतर 108 डॉक्टर तिथे येणार, त्यांना तिथं बघणार, पेशंटला गाडीमध्ये घेणार, तिथले डॉक्टर बघितल्यानंतर जर त्याला गरज असेल तर ग्रामीण रुग्णालयामध्ये, नसेल तर तो डायरेक्टली दिस पेशंट तो सांगलीला डायरेक्ट रेफर होईल की जिथं हा सेपरेट वॉर्ड तयार केलेला आहे. आज जर पेरीफेरीचा डॉक्टर पेशंटला जर कुठला त्रास झाला की जे खानापूर आहे, वेजेगाव आहे, त्यानंतर असे जे PSCs आहेत तिथं सुद्धा तालुका मेडिकल ऑफिसरनी सांगितलं आहे की त्यांच्या पेशंटना त्यांच्या ॲम्ब्युलन्सनं जर 108 गाडी अवेलेबल नसेल तर ते तिथून त्यांना डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलला ते घेऊन जातील.
आणि आत्ता आमदार साहेब आपले आले होते, आदरणीय भाऊ आले होते, तर बाबरसाहेबांनी सांगितलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही पेशंट जो ज्याला संशयित आहे, मनात त्रास असेल, तर तो डिले होता कामाचा नाही. त्या संदर्भात भाऊनी दोन ॲम्ब्युलन्स सेपरेट आम्हाला प्रायव्हेटमधल्या ज्या काम करतात विटा एरियामध्ये त्यांची नावं आम्हाला दिलेली आहेत, आम्ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहोत. त्याचप्रमाणे RBSK जे आपल्याकडे दोन गाड्या आहेत त्यासुद्धा आम्ही आत्ता ह्याच्यासाठी सांगली सिव्हिलला पेशंट घेऊन जाण्यासाठी आम्ही तयार केलेलो आहोत. आता विटाळ शहरामध्ये जे आपलं जे आता काम आहे त्याच्यामध्ये आमची मॅनपॉवर आहे, हेल्थ आमच्याकडं MPW आहेत, हेल्थ वर्कर आहेत, ANM आहेत. तर त्या संदर्भातसुद्धा आत्ता सध्या मी डेजो साहेब आणि आमदार साहेबांच्यावर बोललेलो आहे. आता जो आमचा स्टाफ आहे त्याच्यामध्ये आम्ही आत्ता सध्या काम करतो आहोत, पण जर कमी पड जर आहे तर परवा तहसीलदार ऑफिसला मीटिंग झाली, भाऊनी सांगितलं आहे तुम्हाला जेवढा काय तुम्हाला जो स्टाफ लागेल तो मला कळवा, मी तुम्हाला देतो, त्याप्रमाणे त्यांचं डेजो साहेबांच्यावर बोलणं झालेलं आहे. करोनाच्या संदर्भातलं पोस्टर्स फ्लेक्स हे सगळे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीनं नगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये जवळजवळ 10 ठिकाणी लावलेले आहेत. ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा बरेचसे आम्ही फ्लेक्स लावलेले आहेत. खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही स्वतः जाऊन भेटून त्यांच्याकडून ही सर्व माहिती आम्ही त्यांना सर्व सांगून त्यांच्याकडून सुद्धा आम्ही सर्व माहिती घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये ओमश्री हॉस्पिटल आहे, यशश्री हॉस्पिटल आहे, स्पंदन हॉस्पिटल आहे, श्री हॉस्पिटल आहे आणि मन मंदिर हॉस्पिटल आहे. तर ही हॉस्पिटल्स आपल्याला जर इमर्जन्सीच्या जर गरज असेल तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः जाऊन त्यांना विचारून त्यांच्याकडे सुद्धा व्हेंटिलेटर जर चौकशी करून त्यांच्याकडे व्हेंटिलेटर आहेत की जवळजवळ आमच्याकडं जवळजवळ 6 व्हेंटिलेटर ह्या सगळ्या हॉस्पिटल आहेत त्या डॉक्टरना तशी आम्ही माहिती दिलेली आहे. आणि IMA जे प्रेसिडेंट सेक्रेटरी आहेत आम्ही त्यांच्या टचमध्ये आहोत आणि ते वेळोवेळी आम्ही सुद्धा त्यांना हे सांगत आहोत. 8 व्हेंटिलेटर्स आपल्याकडे आहेत, त्यांच्याकडे प्रायव्हेट रूमची सुद्धा आम्ही चौकशी केलेली आहे, जर गरज पडली तर 37 प्रायव्हेट रूम्स त्यांच्याकडे आहेत जर त्या असेल तर. परंतु आत्ता जे आपण बघितलं तर हे जे आत्ता आपण जे केलेलं आहे त्याच्यामुळे जराही कुठल्याही पेशंटला जर काही त्रास झाला तर आमचे हेल्थ वर्कर, आमचे डॉक्टर्स, प्राथमिक PSCचे डॉक्टर्स हे सगळे त्या पेशंटच्या होम क्वारंटाईनमध्ये जाऊन दिवसातून 3 वेळा त्यांची तपासणी करून त्यांना काय त्रास होतो आहे का, आणि त्या त्रासामध्ये एव्हरीडे जर काय म्हणजे दुसरा म्हणजे त्यांना त्रास होऊन जे काय ट्रीटमेंट आपण देतोय त्यांना बरं वाटतंय ना याचा फॉलोअप आम्ही दररोज घेत आहोत. नवीन त्यांना काय त्रास होतोय का, काल जो त्रास झाला त्याच्यापेक्षा आज काय वेगळा झाला आहे का, ह्याचं सर्व डॉक्टर पाहत आहेत आणि जे आमचे सिनियर डॉक्टर्स आहेत त्यांना इन्फॉर्म करतायत. आम्ही स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आमचे तालुका लेवला प्रांतसाहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, CO साहेब आहेत, आमचे हे सगळ्यांशी आम्ही सगळं कॉन्ट्रॅक्टमध्ये आहोत. पोस्टर्स हे सगळं ह्या संदर्भात सर्व लागलेले आहेत आणि सर्व डेली रिपोर्टिंग आपण हे सगळं जे आहे ते डेली रिपोर्टिंग आपण करतोय. ज्या पेशंटना आपण बघतोय त्या सगळे आपण सगळे म्हणजे फॉलोअप घेऊन त्यांना सगळं रिपोर्टिंग आपलं डेली आमच्या आरोग्य हेल्थमार्फत चालू आहे. आता सध्या मला आपल्याला परत एकदा विनंती करायची आहे की आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. जे काय गव्हर्नमेंटने आपल्याला जे काय सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण फॉलो केलं तर तसं भीतीचं काही वातावरण वाटू नये. फक्त प्रतिबंधक जी कारवाई जी मी आपल्याला सांगितली की रिपीटेडली जेव्हा जेव्हा तुम्ही हे कराल, हात लावाल, कुठेही हात लावाल, त्यावेळेला तुम्ही स्वच्छ साबणानं हात कमीत कमी 20 सेकंद धुवायला पाहिजेत. हां, आणि 20 सेकंद किंवा 30 सेकंद हात धुतले तर दिस विल द बेस्ट म्हणजे चांगली गोष्ट आहे. सॅनिटर मिळाला तर सॅनिटायझर मिळाला तर वापरा, नो प्रॉब्लेम. मास्क असेल तर वापरा, पण तशी अगदी गरजू नाही. आणि बाकीचे जे प्रतिबंधक आहेत, रुमाल वापरणे, शिंकाली तर अशा प्रकारचं करून दुसऱ्याला त्रास होऊ नये ह्या संदर्भात आपण काळजी घेणे. त्याचबरोबर जरासरी तुम्हाला त्रास वाटला किंवा सर्दी होते, खोकला होतोय, घसा दुखतोय, डोकं दुखतंय अशा प्रकार झालं तर तुमच्या कुठल्याही जवळच्या हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये लगेच डॉक्टरना दाखवा की जेणेकरून आपल्याला त्याच्यावर लगेच सोल्युशन काढता येईल. त्यामुळं परत एकदा मी आपल्याला विटा परिसरातील सर्व आपल्या नागरिकांना अभिवादन करतो की आपण सगळ्यांनी जी काय सांगितलेली जर आपण काळजी घेऊया आणि त्याच्यातून आपण ह्या जे संकट आपल्यावर आलेलं आहे करोना आहे ते आपण पार करूया. मी परत एकदा विनंती करतो, धन्यवाद, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ.
Choosing Shivpratap Academy was the best decision. Shivpratap Academy mule mi yashasvi zalo, tumhi suddha yashasvi va.